संपूर्ण जगावरती कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे, त्याचबरोबर संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून जो ओळखला जातोच तो शेतकरी बळीराजा आज काहीसा अडचणीत सापडलेला आहे. खरं तर या शेतकऱ्याला कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ, तर आज कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठी अडचण निर्माण झाली. माझ्या समवेत मानकरवाडी शिवारातील शेतकरी, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की त्यांनी यावर्षी टोमॅटोची शेती या ठिकाणी फुलवली होती आणि या शेतमालाचा बाजार किंवा भाजीपाल्याचा व्यवसाय करत असताना किंवा फुलवत असताना त्यांना किती संकटांना या ठिकाणी सामोरं जावं लागलं, त्याबाबत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आपण यावर्षी टोमॅटोची शेती केली तर काय सांगायला, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी शेतीचं नियोजन केलं होतं, हे किती एकर क्षेत्र आहे आज आपल्या टोमॅटोचं? साधारणतः एक एकर क्षेत्र आहे. आपण जानेवारीमध्ये जिथं लागवड केली होती आणि जवळजवळ स्टार्ट टू एंड माल चालू होसपर्यंतच आपल्याला त्या प्लॉटला 1 लाख रुपये खर्चा आला होता जवळजवळ. आणि आत्तापर्यंत माल खपलेला आहे आपला, जवळजवळ 50-70% माल आपला खपत आलेला आहे. तर 1 लाख रुपये खर्चाच्या मानाने आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं कमीत कमी. पण आज अशी परिस्थिती की लॉकडाऊन कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं आज अशी परिस्थिती आली की आमचं 50%सुद्धा भांडवल निघू शकत नाही, एवढी गंभीर समस्या तयार झाली. त्यामुळं आम्ही पण खूप संभ्रमात झाले का इथून पुढं आता कशा पद्धतीने माल करायचे. आता तर ह्या मालाची परिस्थिती हातातून गेली, आपण ती कवर होऊ शकत नाही आपले. आपण या ठिकाणी सांगितले की साधारणतः 1 लाख रुपये आपण या ठिकाणी खर्च केले किंवा भांडवल गुंतवले, रोपाची लागवडीची मजुरी, जे आपण मल्चिंग पेपर आतरला त्याबरोबर जी लागवड केली याची साधारणतः जो आपण मजुरी केली ती कशा पद्धतीने केली त्याबाबत काय सांगाल? साधारणतः ह्या प्लॉटला आपण एक गाडी शेणखताची आहे म्हणजे साधारणतः तो 10,000 रुपये खर्च आहे. आपण रोपं जी आणली त्या रोपांना 10,000 रुपये खर्च केला आहे. याला जे मल्चिंग घेते 8-1 हजार रुपयाचं मल्चिंग लागलं आहे, त्याला परत ते मल्चिंग गाडण्यासाठी आपल्याला परत त्याला 3-3.5 हजार रुपये खर्च आलेला आहे. त्यानंतर त्याला बेसल डोस हा आपल्याला साधारणतः 12-15 हजार रुपयाचा लागलेला आहे. एक्स्ट्रा रासायनिक खतं जी आपण त्या बरोबर टाकली ती लागलेली. त्याच्यानंतर ठिबक, हे ठिबकचा जो संच आहे आपला, याला लॅटरल वगैरे नळ्या ठिबक सिंचनचा हा आपल्याला जवळजवळ 25-1 हजारपर्यंत त्याला खर्च आलेला आहे. तो पण आपण साध्यातल्या साध्यात खर्च केला आहे तरी तो आपल्याला 25 हजार रुपये खर्च आला आहे. आणि त्यानंतर पेस्टिसाईड केमिकल ही जी औषधं मारली आत्तापर्यंत त्याला जवळजवळ आपल्याला 30-40 हजार रुपये खर्च आले आहे आत्तापर्यंत. म्हणजे जवळजवळ आपण 1 लाखाच्या खर्चाचा चालू झाल्यानंतर आत्तापर्यंत 1 लाखाच्या पुढं खर्च आपला होत गेलेला आहे. काही गोष्टीला आपण थांबू शकत नाही, त्याप्रमाणे आपण आज बाजार मिळतील उद्या बाजार मिळतील असे आपण महिन्याभर माल चालल्यानंतर प्रत्यक्षात होतो. पण आपल्याला शेवटपर्यंत काय ती संधी काय मिळाली नाही. आणि आज अशी परिस्थिती का आम्ही 50% माल आमच्या जनावरांना टाकतो आहे आणि 50%च माल आमच्या हातात मिळतोय. या शेतकऱ्याने त्याची व्यथा सांगितली की साधारणतः 1 एकर क्षेत्राला साधारणतः 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. मल्चिंग पेपर आहे, ड्रीपचा नळ आहे, त्याचबरोबर औषधं आहेत, इतर फवारणं आहेत, त्याचबरोबर जी बागाला टोमॅटोच्या बागाला जो ताराचा बाग उभा करावा लागतो तो बाग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे. त्या टोमॅटोची बांधणीसुद्धा अतिशय सुतळीने व्यवस्थितपणे बांधलेलं आहे. त्याचबरोबर या झाडाला जी फळं आहेत ही फळं तोंडी वाचून या ठिकाणी वाया चालली आहेत. म्हणजे या शेतकऱ्याने हा माल चांगल्या पद्धतीने पिकवलेला असला तरी त्याला बाजारभाव नसल्यामुळे हा शेतकरा काहीसा अडचणीत सापडलेला आहे. साधारणतः 2-2.5 लाख रुपये उत्पन्न होईल अशा पद्धतीने हे या ठिकाणी या बागाची त्यांनी निर्मिती केलेली होती, परंतु आज त्यांच्या हातामध्ये फक्त केवळ 1/2 मुद्दल भाग भांडवल या ठिकाणी जमा झालेलं आहे. माझ्या समोर ठिकाणचे शेतकरी जालिंदर मानकर त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे, त्यांनी देखील या ठिकाणी आपला टोमॅटोचा बाग उभा केलेला आहे, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे. तुम्ही किती एकरमध्ये आपला टोमॅटोचा बाग फुलवला आहे आणि काय सांगाल? मी 1/2 एकरमध्ये टोमॅटोचा बाग फुलवलेला आहे. त्याच्यासाठी साधारणपणे मला 50-1 हजार रुपये खर्च आला आणि मला साधारणपणे 1.5 लाख रुपये त्याच्याकडून उत्पन्न अपेक्षित होतं. पण आतापर्यंत फक्त माझ्याकडून 25-30 हजार रुपये फक्त भांडवल जमा झालेले आहे. आणि सुरुवात झाल्यापासून माझं 70-80 रुपये जास्तीत जास्त 120 रुपये क्रेटच्यावरती माल खपलेला नाही आहे. त्यामुळं त्याच्यातून जे अपेक्षित नफा होता तो नफा न मिळाल्यामुळं आणि आता मालाला त्या प्रमाणामध्ये गिरायक नसल्यामुळं माल जागेवरती पिकून चाललेला आहे. आपल्या जुन्या तालुक्यामध्ये नारंगाव येथे टोमॅटोचं विक्रीचं मार्केट आहे, तर या मार्केटमध्ये काय परिणाम जाणवला आपल्याला, काय सांगाल त्या संदर्भात? मार्केटमध्ये नारायणगाव मार्केटमध्ये आवक पण कमी आहे पण ग्राहकच नसल्यामुळं आणि मार्केटला माल
तिथपर्यंत म्हणजे ग्राहकापर्यंत जात नसल्यामुळं मार्केटमधले व्यापारी येऊ शकले नाही, त्याच्यामुळं नारंग मार्केटला काय विक्री होऊ शकली नाही आणि आम्ही लोकल मार्केटलाच माल विकावा लागला आम्हाला, आणि तो पण आमचा फक्त 25% माल खपला, जास्त माल आम्ही काही खपू शकलो नाही, बाकीचा माल आमचा वेस्टेजच राहिला, जमीन झाडाला तसंच राहिलं. अलदरे मानकरवाडीतील भरत ठकूजी मानकर माझ्यासमवेत, त्यांच्याकडं साधारणतः 15 वर्षापासून फुलशेती केली जाते, तर त्यांच्याकडनं जाणून घ्यायची की त्यांच्या फुलशेतीची व्यथा काय, साधारणतः किती वर्षापासून आपण या ठिकाणी फुलशेती करतात काय सांगाल? 15-1 वर्षापासून फुलशेती चालू आहे, गुलाबाची, शेवंती, बिजली, गोंडा सगळ्या प्रकारची फुलं 15 वर्षापासून माझी चालू आहे फुलशेती. साधारणतः आपण ही सर्व फुलं पिकवत असताना साधारणतः आता आपल्याकडे जो गुलाबाचा बाग आहे, त्या गुलाबाच्या फुलाच्या शेतीच्या बागा संदर्भात कशा पद्धतीचं नियोजन असतं, कशा पद्धतीची लागवड? लागवड झाल्यापासून ते असतं, पण दरवर्षी आता माल काढण्यासारखे दर महिन्यासाठी भांडवल गुंतवावं लागतं, पण आणि त्याला शेणखतं वगैरे टाकावं लागतात. आता असं आलं की 2-3 महिने ह्या लॉकडाऊनमुळं काहीच माल नाही, त्याच्यामुळं उठाव नसल्यामुळे लग्न यात्रा वगैरे हे कार्यक्रम असतात ते त्याच्यासाठी ह्या 2-3 महिन्यामध्ये भरपूर पैसा मिळतो, पण तो आता ह्या लॉकडाऊनमुळं काही ते काही फुलं वाळून चाललेली आहेत, त्याच्यामुळं काही कार्यक्रम नसल्यामुळं फुलांना उठावच नाही. साधारणतः आपल्याला लॉकडाऊन नसता तर किती उत्पन्न मिळालं असतं या संदर्भात काय सांगाल? तरी हे 2-3 महिन्यामध्ये 1.5-2 लाखापर्यंत मिळतं कमीत कमी. म्हणजे आपण सांगितलं की 1.5-2 लाखापर्यंत उत्पन्न मिळालं असतं, परंतु लॉकडाऊन असल्यामुळं आता आपल्या बागेची फुलशेतीची काय परिस्थिती आहे काय सांगाल, की किती उत्पन्न मिळालं आणि काय नुकसान झाले? काय आता हे उत्पन्न तर काय नाही, भांडवल तर घालावं लागलं आणि आता हे 2 महिने काहीच नाही, उठावच नाही, माल जातच नाही ना, कार्यक्रम सगळे बंद असल्यामुळं काहीच नाही, त्याच्यामुळं जवळजवळ 2-1 लाखापर्यंत हे 2-3 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचं भविष्यात काय नियोजन असेल? आता ही फुलशेती आपणली फुलं तोडण्यापासून वाया चाललेली आहेत, तर याच्यावर दुसरी काय प्रक्रिया करता येते का या संदर्भात काय सांगाल? काय नाही, आता परत त्याला छाटणी घ्यावं लागेल, त्याला खतं भरावं लागतील आणि पुन्हा त्याला नवीन जोमानी माल काढावा लागेल. ज्यावेळेस आता ते चालू व्हायचा अंदाज असेल त्यावेळेस करता येईल, मार्केट तर काय अंदाज येत नाही अजून, त्याच्यामुळं ते भांडवल तर घालावंच लागणार त्याला ना. साधारणतः मी यावर्षीचं साधारणतः नुकसान आपलं किती हजाराचं झालं किंवा किती लाखाचं झालं या संदर्भात काय सांगाल? साधारण बुवा आता ह्या कोरोनापासून 2-1 लाखानं आता पुढं किती जाईल, भांडवल तर घालावं लागेल, म्हणजे जवळजवळ 2.5-3 लाख रुपयाचं तोटा होणारच आहे त्याचा. या शेतकऱ्याने सांगितले की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लॉकडाऊन असल्यामुळे साधारणतः 2.5-3 लाख रुपयाचं या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेले, भविष्यात अजूनही या फुलशेतीला फुलवण्यासाठी भविष्यात शेणखत किंवा इतर खते बियाण्याचे औषधं वगैरेचा वापर करून पुन्हा ही शेती फुलवावी लागेल असं मनोगत या ठिकाणी या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेलं. तर खरं तर शेतकरी हा कुठल्याही संकटाला सामोरं जात असताना नेहमी त्याच्या पदरी कायम निराशा किंवा अपयश येत असतं, निसर्गापुढे या शेतकऱ्याचं काही चालू शकत नाही. कॅमेरामन नवनाथ बेळेसह रमेश बेळे, आय1 न्यूज, मानकरवाडी, जुन्नर.